त्याचा वाद अजूनही मिटण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. आता थेट घरात घुसून मारण्याच्या रवी राणांच्या वक्तव्यावरून दोघांचा वाद पुन्हा एकदा पेटलाय. आपण फुलं घेऊन जाणार आहोत, त्यांनी तलवार आणावी, आपले कोणते भाग त्यांना पाहिजेत ते त्यांनी तोडावे असं टोला कडूंनी मारलाय. आणि त्यावर ते वक्तव्य कुणाला उद्देशून नव्हतं असं स्पष्टीकरण राणांनी दिलेलं आहे. नाराज असलेल्या बच्चू कडू आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, तर रवी राणांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतली आहे. दोघांचाही वाद मिटलाय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मागचा विषय झाला आमचा, आम्ही पुरावे मागितले होते, 1 तारखेपर्यंत ते आले नाही, विषय संपला. त्याने दिलगिरी व्यक्त केली, मी सुद्धा दोन आभार मानले, विषय संपलाय. काल पुन्हा एक वक्तव्य केलं होतं की राणांनी सांगा कुठे यायचं, मी यायला तयार. मी ते म्हटलं की फुल घेऊन येतो, त्यांनी तलवार घेऊन यावं, मी फुल घेऊन येणार. 5-7 तारखेला मी कुरळ पुरणालेच आहे. त्यांनी कोणते कोणते तुकडे पाहिजे, माझ्या हात पाहिजे का पाय पाहिजे का माझं मुंडकं पाहिजे, ते जे असं तिथं कापाव मला, काही हरकत नाही. वक्तव्य कोणासाठी नव्हतं, हे वक्तव्य जे आहे जर तो त्या वक्तव्याचा अर्थ जो आहे की कोणी जर आम्हाला मारेल, आमचं कोथळं काढेल, कोणी आमचे हातं छाटून टाकेल, कोणी आमचं तोंड रंगवेल, त्याच्यासाठी ते वक्तव्य होतं. हे काही एक स्पेसिफिक कोणासाठी नव्हतं. कोणी जर आम्हाला कोथळं काढून तलवारीनं आमचं कोथळं काढत असेल, आम्हाला मारून टाकत असेल, तर आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याला मारावं लागते. मला असं वाटतं की आता हा वाद संपलेला आहे. आता दोघांनाही माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या हितामध्ये हे वाद सगळे बंद करून त्यांनी पुढे गेलं पाहिजे. आज मला असं वाटतं बच्चू भाऊंनी देखील तेच सांगितलेलं आहे आणि रवी राणांनी देखील तेच सांगितलेलं आहे. माझ्या लेखी आणि आमच्या माझ्या आणि CM साहेबांच्या दोघांच्या लेखी आता हा वाद संपलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे